या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। अजितदादांनी दिले तौफिक पैलवानना शब्द, पैलवान आप फिक्र मत करो, हम तुम्हारे साथ है। सध्या सोलापूर शहर परिसरात राजकारणाचे वातावरण चांगले तापतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे। सोलापुरातील दिग्गज मान्यवर हे राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सोलापुरात या आधी रंगत होते। अशातच काल राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, संतोष पवार, जुबेर बागवानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची, तौफिक पैलवान, आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, इरफान शेख, अदनान तौफिक शेख यांची भेट घडवून दिले। भेटीचे कारण म्हणजे पक्ष प्रवेश। अजितदादांच्या आग्रहातील तौफिक पैलवान, आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, अदनान तौफिक शेख, इरफान शेख हे लवकरच राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात प्रवेश करणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे। दरम्यान या संदर्भात नगरसेवक तौफिक शेख यांच्याशी संपर्क साधले असता नगरसेवक तौफिक शेख म्हणाले की सध्या अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न हे प्रलंबित आहेत। सोलापूरसह महाराष्ट्रात जातीवाद वाढत आहे, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण केलं जात आहे, येऊन जाऊन अल्पसंख्याक समाज व तसेच मुस्लिम समाजावर अत्याचार होतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे। यांसह विविध समस्या आणि अडीअडचणी तसेच सोलापुरातील विस्कळीत पाणी पुरवठा यासंदर्भात मी व माझ्या सहकारी अजितदादा यांच्याशी भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केलं आहे। अजितदादांसमोर हे सर्व मुद्दे मांडले असून अजितदादांनी आम्हाला शब्द दिला आहे की पैलवान आप फिक्र मत करो, हम तुम्हारे साथ है, तुमचे समस्या अडीअडचण नक्कीच दूर करू, मुस्लिम समाजावर अन्याय होऊ देणार नाही, तुमचं काम होऊन जाईल, असे तौफिक शेख म्हणाले। दरम्यान पक्षप्रवेशाबाबत तौफिक शेख यांना विचारपूस केले असता तौफिक शेख यांचे म्हणणे आहे की आपण आपल्या कार्यकर्त्याशी बोलून विचार विनिमय करून पक्ष प्रवेश करू। तत्पूर्वी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मी व माझे असंख्य कार्यकर्ते महाविकास आघाडी सोबत असणार आहे, असे म्हणत पक्ष प्रवेशाबाबत दुजोरा दिला आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तौफिक शेख हे काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे। राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये सोलापूर शहरातील एक युवा नेतृत्व आदरणीय आनंददा चंदनशिवे, त्याचबरोबर एक दुसरे युवा नेतृत्व तौफिक बैशेक, या दोन नेत्यांचं एक संमिश्र अशी एक बैठक आमचे राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी आणि आमचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडली। सोलापूर शहरातील अनेक प्रश्नांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली, त्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि सोलापूर शहराच्या विकासासंदर्भात अनेक प्रश्न आदरणीय दादांनी, आनंद दादांनी आणि तौफिकबाईंनी मांडले। या सर्व चर्चातून सोलापूर शहरातील राजकीय विषयावर चर्चा झाली। आपण पाहताय की सोलापूर शहरामध्ये गेली अनेक वर्ष तौफिक भाई असतील, आनंददादा असेल, या सोलापूरच्या विकासाची त्यांची नाळ जोडलेली आहे। सोलापूर शहरामध्ये त्यांचा प्रचंड मोठा जनसंपर्क आहे। दादाचं जर आपण पाहिलं, आनंददादाचं तर की सोलापूर शहर त्याच्या व्यतिरिक्त जिल्हा आणि राज्यामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची चळवळ त्यांनी चालवली आहे आणि असा एक चळवळीचा नेता आमच्या राष्ट्रीय पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितो। त्याचबरोबर तौफिक बैशेक हे देखील एक अल्पसंख्याक समाजाचं एक मोठं नेतृत्व हे देखील आमच्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात। त्या दोघांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो। येणाऱ्या काळामध्ये आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य मेळावा होईल। त्या मेळाव्यामध्ये आनंददादा असतील आणि तौफिक भाई असतील, त्यांच्या हजारोच्या समर्थक असेल, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतील। निश्चितच या दोन महान नेत्यांमुळं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढणार आहे। येत्या लोकसभा असतील, विधानसभा असतील आणि येणाऱ्या महापालिका असेल, या तिन्ही इलेक्शनमध्ये निश्चितच या दोन नेत्यांचा प्रभाव पक्षाच्या मतपेटीमध्ये दिसून येईल असे आम्हाला खात्री वाटते।
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.